पाहुयात सविस्तर उत्तर. पनवेल महापालिकेच्या सिडको नोडमध्ये सर्व सोयी सुविधांमधील कमतरता दूर केल्यानंतरच सिडकोने हस्तांतरणाची प्रक्रिया करावी अशी आग्रही मागणी महापौर डॉक्टर कविता चोतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केली आहे. मार्केट यार्ड येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पनवेल महापालिका अस्तित्वात आल्यानंतर सिडकोने आपली जबाबदारी झटकण्याचे काम सुरू केले असून ती जबाबदारी पनवेल महापालिकेवर लादत आहे. याबाबतची भूमिका महापौर आणि सभागृह नेते यांनी यावेळी मांडली. पनवेल महापालिका नागरिकांना परिपूर्ण नागरी मूलभूत व दैनंदिन सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे, मात्र सिडको उदासीन असल्याचं स्पष्ट झालंय. मनुष्यबळ, निधी, मशिनरी, अधिकारी अशा संबंधित त्रुटी दूर करूनच सर्व सोयीसुविधा एकाच वेळी एकाच कराराने हस्तांतरित करावी अशी मागणी सिडकोकडे करण्यात आली आहे, अशी माहिती सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली. सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण यांच्या समवेत सकारात्मक चर्चा झाली असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. या पत्रकार परिषदेला उपमहापौर चारुशीला घरत, भाजपचे जिल्हा प्रवक्ते वायटी देशमुख, शहराध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक अनिल भगत, नगरसेवक नितीन पाटील, प्रकाश बिनेदार आदी उपस्थित होते. सिडको निर्मित वसाहतींमध्ये नागरिकांना आवश्यक असलेल्या मूलभूत दैनंदिन सुविधा आजही परिपूर्ण नाहीत, हा भाग महापालिकेकडे वर्ग झालाय. मात्र सिडकोने त्यांच्याकडील जबाबदाऱ्या कोणत्याही प्रकारची घाईगर्दी करून अचानकपणे महानगरपालिकेकडे सोपवू नये असे महापौर डॉक्टर कविता चौतमोल म्हणाल्या. महानगरपालिका व सिडको यांच्यामध्ये योग्य तो समन्वय साधण्यासाठी व नागरी सेवा हस्तांतरित करण्यासाठी संयुक्त समिती गठीत करणे गरजेचे आहे. यामध्ये सिडकोचे संबंधित अतिरिक्त मुख्य अभियंता तसेच हस्तांतरित करण्यात येणाऱ्या नोड्सचे कारभार पाहणारे अधीक्षक अभियंता व महापालिकेचा सक्षम अधिकारी यांची समितीमध्ये नियुक्ती होणे आवश्यक आहे, असे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी बोलताना नमूद केले. सिडकोने इथं त्यांच्या आरोग्या संबंधीच्या सुविधा आहेत त्या हस्तांतरण करण्यासंदर्भात त्या इथे कारवाई चालू केलेली आहे. पनवेल महानगरपालिका ही 1 ऑक्टोबर 2016 रोजी अस्तित्वात आली. अस्तित्वात आल्यापासून या इथे कचरा त्याच्याचबरोबर इतर आरोग्य संबंधित अशा सुविधा या हस्तांतरित व्हाव्यात यासाठी ते पनवेल महानगरपालिकेवरती या इथं ते सक्ती करत आहेत की त्यांनी विशिष्ट तारखेपासून हे हा जो हस्तांतरण आहे तो करण्यात यावा. तर त्याबद्दल पनवेल महानगरपालिकेचं असं म्हणणं आहे की या इथे अशी घाईघाईमध्ये असे हस्तांतरण करता येणार नाही. मुळातच सिडकोचा या सुविधांबद्दलचा दर्जा हा अतिशय खराब आहे आणि म्हणून सिडकोला आज घाई झालेली आहे. आम्ही येथे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गेली 3 ते 4 वर्ष आम्ही वारंवार आंदोलन केले होते की कचऱ्याबद्दल इथे सिडकोच्या विविध नोड्समध्ये इथे प्रॉब्लेम होतोय आणि म्हणून सिडकोला घाई झालेली आहे. परंतु फक्त कचरा नाही तर पाणी असेल, त्याच्याचबरोबर रस्ते असतील, ड्रेनेज सुविधा असेल, या सर्वांच्या बाबतीमध्ये या इथे सिडकोमध्ये प्रॉब्लेम आहे. तर आमचं म्हणणं आहे की आम्ही मुळातच महानगरपालिका इथे आणली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी इथे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण साहेब आणि इतर सर्व मंत्रीगण यांच्या माध्यमातून या इथं महानगरपालिका अस्तित्वामध्ये आणली. आणि त्याचं कारणच हे होतं की सिडको या सुविधा चांगल्या प्रकारे देत नाही आहे आणि त्यासाठी इथं महानगरपालिका आवश्यक आहे. आणि इथं सिडको आज देत आहे पण ती घाईगर्दीने देत आहे, ही अशी घाईगर्दी सुद्धा आम्हाला चालणारी नाही आहे. त्यासाठी सुरुवातीला कंडिशन असेसमेंट हे व्हावं, सर्व सुविधांचे कंडिशन असेसमेंट व्हावं. कंडिशन असेसमेंट म्हणजे साधारणतः या इथे आर्किटेक्ट किंवा इंजिनियर यांच्या प्रोफेशनल ग्रुपच्या माध्यमातून या इथं सर्वे करण्यात येईल आणि जर ज्या कमतरता आहेत त्या कुठल्या कमतरता आहेत हे सांगून त्या कमतरता दूर करण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे याच्याबद्दलचा अहवाल या इथे मग आपल्याला ही जी एजन्सी आहे ती देणार आणि सिडकोने मग साधारणतः या कमतरता दूर करून त्यानंतरच त्यांनी साधारण या सुविधा आहेत ह्या आपल्याकडे हस्तांतरित कराव्यात. यासाठी आपण सिडकोला आपण इथं कळवलेलं आहे की तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत ही कंडिशन असेसमेंट आणि त्याच्याचबरोबर हे जे सांगता त्याच्याबरोबर ॲग्रीमेंट हा आपण पूर्ण करावा. मग 1 जानेवारीपासून आपण 6 महिन्याच्या कालावधीसाठी ही संत फॅसिलिटी आहे ही आपण मग सध्या आपण सिडकोच्या बरोबर संयुक्तपणे ही म्हणजे सध्या सिडकोचा स्टाफ, सिडकोची मशिनरी आणि सिडकोचा फंड हा सिडकोने इथे महानगरपालिकेला द्यावा आणि मग चालू. कारण पनवेल महानगरपालिका ही आज बाल्यावस्थेमध्ये असलेली अशी महानगरपालिका आहे. आज आमच्याकडे स्टाफ नाही आहे, आज आमच्याकडे चांगले असे म्हणजे सांगता इथे आलेले अधिकारी वर्ग नाही आहेत,
जो एवढा सांभाळू शकेल. पनवेल नगरपालिका ही पूर्वी फक्त 3 स्क्वेअर किलोमीटर मध्ये होती, आज ती 110 स्क्वेअर किलोमीटर मध्ये झालेली आहे. आणि याच्यासाठी सांभाळ अधिकारी वर्ग मात्र नाहीये, तो सांगता तो येईपर्यंत सिडकोने आम्हाला 6 महिन्याच्या कालावधीसाठी यायचं, आम्हाला अधिकारी वर्ग द्यावा, आम्हाला मशिनरी द्यावी, आम्हाला पुरेसा असेल असे फंड्स द्यावे, आणि त्याच्यानंतर मग आम्ही सांगता या सुविधा आहेत या सांगता पूर्णपणे स्वतःकडे घेऊ, असे कोणत्याही अशी कोणतीही घाई गर्दीमध्ये ह्या सुविधा आम्ही घेणार नाही.